अकोला पश्चिम हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला, मात्र लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवाराला 12,071 मतांची आघाडी इथून मिळाली। भाजपनं माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिल्यानं महायुतीमध्ये बंडखोरी पाहायला मिळतीय। भाजपचे डॉक्टर अशोक ओळंबे यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे। तर 5 वेळा भाजपचे नगरसेवक असलेले हरीश अलीमचंदानी अपक्ष म्हणून निवडणूक लढवताय। या मतदारसंघात काँग्रेसनं साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली आहे। अकोला पूर्व मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। 2014 पासून रणधीर सावरकर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। सलग तिसऱ्यांदा पक्षानं त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांना उमेदवारी दिली आहे, तर वंचित कडून ज्ञानेश्वर सुलताने हे उमेदवार आहेत। अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे हॅट्रिक साधणार का, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। या मतदारसंघात भारसाकळे यांच्या विरोधात मोठी नाराजी पाहायला मिळतीय, तर महाविकास आघाडीमध्ये सर्वच आलबेल नाहीये। काँग्रेसनं महेश गणगणे यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे रामप्रभू तराळे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत, तर तिसऱ्या आघाडीतील स्वतंत्र भारत पक्षाचे ललित बहाळे हे उमेदवार आहेत, तर वंचितनं दीपक बोडखे यांना उमेदवारी दिल्यानं बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीला जाऊन माघारी आलेले बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांमुळे या मतदारसंघातील लढत आणखीच रंगतदार होणार आहे। भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार बळीराम शिरस्कार यांचा सामना ठाकरेंच्या नितीन देशमुख यांच्यासोबत होणार आहे, तर काँग्रेसमधून वंचितमध्ये आलेल्या नतिकोद्दीन खतीब यांना प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी दिली आहे। अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जिल्ह्यातील एकमात्र मूर्तिजापूर मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून भाजपचं वर्चस्व आहे। मतदारसंघात पिंपळे यांच्या विरोधात नाराजी असल्यानं भाजपनं त्यांची उमेदवारी उशिरा घोषित केल्याची चर्चा मतदारसंघात आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सम्राट डोंगरदिवे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। भाजपनं पिंपळे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज राठी यांनी प्रहार पक्षामध्ये उमेदवारी मिळवत भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आव्हान दिलंय। तर वंचितकडून बांधकाम व्यावसायिक सुगत वाघमारे रिंगणामध्ये उतरले। वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघातून शिवसेनेच्या माजी खासदार भावना गवळी रिंगणामध्ये आहेत, तर काँग्रेसनं विद्यमान आमदार अमित झनक यांना सलग चौथ्यांदा रिंगणामध्ये उतरवलंय, तर भाजपचे अनंतराव देशमुख यांनीही अपक्ष नामांकन दाखल केलंय। तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत गोळे यांना उमेदवारी दिल्यानं या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे। मतदानासाठी आता 15 दिवसांपेक्षा कमी दिवस उरल्यानं अकोल्यात महासंग्राम पाहायला मिळणार आहे। अकोल्यातील मतदार जनतेमध्ये काम केलेल्या आमदारांना पुन्हा निवडून देणार की न काम केलेल्या आमदारांना नारळ देणार, याचं उत्तर काहीच दिवसानं मिळणार आहे। जय जगळ, झी मीडिया, अकोला।